नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपण सगळ्यांचं स्वागत. काय घडलं दिवसभरात, अर्थात बातम्या दाही दिशा. राज्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात. नांदेड, जालना, औरंगाबाद जिल्ह्यात सकाळपासून हलक्या पावसाच्या सरी. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करण्यासाठीच्या चॅम्पियन्स या तंत्रज्ञान व्यासपीठाचा पंतप्रधानांकडून प्रारंभ. कोरोना महामारीशी जग लढत असताना इबोलाच्या प्रादुर्भावालाही काँगोमधून सुरुवात झालेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही या बातमीला पुष्टी दिली. केंद्रातलं असो की राज्यातलं सरकार गोरगरिबांचा विचार करत नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. पूर्व मध्य आणि उत्तर पूर्व अरबी समुद्राच्या भागातील तसंच कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधल्या मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असं आवाहन हवामान विभागाने केलंय. हवामान खात्याच्या चक्रीवादळ आणि पावसाच्या इशाऱ्यानंतर NDRFच्या 160 तुकड्यांपैकी 10 तुकड्या किनारी भागात तैनात करण्यात आल्यात. अरबी समुद्रात जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे तो येत्या 6 तासात आणखी तीव्र होणार आणि त्याचं चक्रीवादळात रुपांतर होणार आहे, प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भुते यांनी सांगितलं. जॉर्ज फ्लाईडच्या मृत्यूनंतर अमेरिकेतलं आंदोलन आणखी तीव्र. अमेरिकेतल्या 140 शहरात वंशवादाविरोधात लोक रस्त्यावर. परीक्षांबाबतच्या निर्णयात राज्यपालांचा खोडा. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार निर्णय घेण्यात येईल असं कळवलं आहे. राज्यात आज 2,287 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 31,333 रुग्ण बरे होऊन घरी.